नमस्कार मंडळी. तर आज जायचं आहे रूम वरती. तर सकाळचं वातावरण आहे, खूप छान असं वातावरण. थोडंसं लवकर नाही उठले मी, जरा उशिराच उठली. आई तर 4 उठूनच स्वयंपाकाला लागली आहे, पण मी आता अंगणवर मागचा पुढचा दोन्ही साईडचा अंगण झाडून घेते. आता आहे म्हणून थोडीफार तर मदत करावी लागेलच. आणि मी गावी गेली ना, तर मी माझ्या आईच्या पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करते. कारण माझ्या आईला ना लहानपणापासून, आता सुनं आहेत तरी सुद्धा तिला कामं करावंच लागते, नाही केलं तर ते तसेच पडून राहतात. आणि आता तर माझ्या लहान भावाच्या पत्नीची डिलेवरी झाली, तर डिलेवरीवाली बाईला तर आराम पाहिजे, त्यासाठी तिला काही करू नाही देत, आणि ती करत सुद्धा नाही. तर कालच सुतक झाला, म्हणजे रविवारच्या दिवशी सुतकाचा कार्यक्रम झाला, तरी सुद्धा आता काही दिवस तर हात नाही लावणार, 1-1.5 महिना तरी. आणि शेजारची बाई असेल तर आराम तर पाहिजेच, मग आपली सून असो, मुलगी असो किंवा कोणी पण असो. तर आई आता सकाळच्या वेळेस 2 आमच्याकडे चपात्या बनतात, म्हणजे आईकडे. तर आता सकाळच्या वेळेस जे चपात्या बनत आहेत, ते भावासाठी डब्याला पराठे म्हणून 2-3 पराठे टाकते, आणि घरातील सगळ्यांसाठी नाश्त्याला म्हणून चपात्या. तर 12-3 बाई आहे, तिला सुद्धा चपात्या आता सकाळी दिल्या की दुपारपर्यंत 12 फुरसत तिला. नंतर 12-12 वगैरे जेवण, त्यावेळेस सुद्धा मग गरम गरमच चपात्या करते आई आणि खाऊ घालते. तर माझे वडील, आई, मग हे दोनच राहतात, आणि ती वहिनी 3 राहतात, भाऊ चालला गेला कामावर. तर हे तिघांचं स्वयंपाक. तर गॅसवर पण स्वयंपाक होतो आणि चुलीवर सुद्धा, दोन्हीवरती स्वयंपाक होतो. स्वयंपाक जरा जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागते. आणि सकाळी गुराढोरांचा जे काही शेण असेल, गोठा स्वच्छ करायचं, ते कामं वडील करतात. आणि आत्ता म्हणजे माझी आई स्वयंपाकामध्ये राहते, घरातल्या कामामध्ये राहते, म्हणून जर माझी आई घरातले कामं नाही करत, वहिनी वगैरे करते, त्यावेळेस मग माझी आई शेण वगैरे बाहेर टाकते. आणि आत्ता आम्ही जातो आहे गावाला, तर तयारी तर झालेलीच आहे. आणि ऐनवेळी रुद्रांसला पाहिजे होता शेव, तर त्याच्यासाठी म्हणून शेव बनवून देते मी. आई दुसरे काम करते, तर म्हटलं आपणच बनवून द्यावा, आणि थोडासा शेव बनवून देते त्याला. बॅग वगैरे सगळं सामान पॅक झालेलं आहे. जेव्हापासून मी विद्यार्थी दशेत होती, आता पण लग्न झालं, आपल्या घरी जाते, तर माझं जे काही सामान असेल, जे न्यायचं आहे, काय नाही काय नाही, ते सगळं मीच करते. कारण आपल्या आईला वेळच नसते, इथपर्यंत तिला सगळे कामच लागतात, तिच्यामागे काही ना काहीतरी लागतच असतो. त्यामुळे जे काही भरायचं असेल, न्यायचं असेल, ती मी स्वतःच्या स्वतः करते. तर आता आम्ही निघालो जायला. तर ही आहे नेहमीची आमची वाट. तर ही वाट आता लास्ट टाईमच आहे आम्ही की ह्या वाटेने प्रवास करतो. नंतर आपले नातेवाईक नाही इकडे, किंवा कुठलं कामसुद्धा नाही, आणि भविष्यात कधी असा योग आला तरच येऊ, नाहीतर असं जातो म्हटलं तर नाहीच जमणार. कारण आपल्या इकडे कुणीच नाही आहेत, कुणी नातेवाईक वगैरे असेल किंवा काम असेल तरच येईल. यायच्या वाटेवरच मावशे सासूचं घर आहे, म्हणजे गाव आहे. तर त्यांच्या गावाला गेलो, मागे एकदा गेलो होतो, तर त्यांची आमची काही गाठभेट झाली नव्हती. तर म्हटलं जाऊया, भविष्यात कधी येणं होणार नाही होणार. तर गेलो त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे बघा, रुद्रांशचे तर मित्रच मिळाले. कोंबड्या, पाकड्या, पशु पक्षी हे सगळे त्याला प्रचंड आवडतात. मग तो कुठल्याच प्राण्याला, इवन बेडूकला वगैरे सुद्धा तो पकडतो. तर इथे तो कोंबडीचा पिला, तर कोंबडीच्या पिल्याला तो भरवतो, आपला जो खाऊ आहे तोच त्याला भरवतो. नंतर त्यांच्याकडे होते कासू, तर कासवांसोबत सुद्धा खेळतो. आणि इथून त्याचा पाय काही निघत नव्हता. तिने जी फोटो काढा मस्त. अरे तसा ओढूच नको, खिचूच नको, नाही काय लावले होते. अरे बाप, असा वेळ आहे. हा चांगला मोठा आहे. हा मोठा होय, मोठा आहे तो. तुम्ही खाता का? नाही म्हण, याचे बाबा वगैरे खातात? नाही. तसं नाही करू डोक्याला, डोक्याला नाही करू. तसा चावतील, तसं काय नको करू. राव दे ना, तसं काम घसरवत असत. डोका काढते, चालते, चालू दे, चालू दे, चालू दे. घे जा, हे घेऊन जा, दोन्ही घेऊ शकतस, एक काय खातात, पण व्यवस्थित घेऊन जा, नाही तर सांडवशील, पाडशील. अरे अरे पलटी कर, ने रुक, अभी खा रहा है क्या? देखो कासूच्या समोर टाक, बरोबर, अजून एक टाकून दे. त्यावाल्या कासूजवळ टाक, मग आता राहू दे.
झाला, आता राहू दे, आता राहू दे, आता राहू दे, आता राहू दे, झाला थांब, झाला थांब. धर धर. हा हा, तेवढेच नाही, तेवढेच नाही, तेवढेच नाही. सभी कोको तांदूळ खाओ. झाला आता हे नको करू द्याला. हा एवढे दे बस, झाला मग याच्या नंतर नको देऊ. गावावरून काय काय आणलं तर बघा. लास्ट मिनिटला रुद्रांसाठी शेव बनवून दिला. इथे चपाती आणि भाजी, वांग्याची भरलेली वांग्याची भाजी आईने केली होती तर ती आणलेली आहे. आणि चपाती म्हणजे आल्या आल्या स्वयंपाक काही नसतो आणि मग मुलाला खायला काहीतरी पाहिजे म्हणून मी नेहमी इकडून पण जाताना डब्बा घेऊन जाते रुद्रांसाठी आणि तिकडून पण येताना डब्बा आणते. आणि इथे तांदळाचं पीठ आहे, ते पण तांदळाचं पीठ आहे. आणि वड्या बनवायला पानं आणलेले आहेत. जास्त काही नाही आणलं आहे कारण आम्हाला उद्या इकडून रूम शिफ्ट करायची आहे तर मग जास्त आणून पण इकडून तिकडे व्हायला कशाला म्हणून मी जास्त ह्यावेळेस काही नाही आणलं. नाही तर बऱ्याच वेळेस मी नेहमी गेलं तर बरंच असं सामान माहेरून मिळत असतं. गावावरून आणलेले पानं आहेत. पानं सगळ्यात आधी एखादा कापड घ्यायचा, एखाद्या बकेटमध्ये भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, पानं पुसून घ्यायची समोरून मागून दोन्ही साईडनी. रेती माती किडे वगैरे असतात, काही पानं वगैरे असतात म्हणजे झाडांच्या खाली वगैरे असतील तर बारीक छोटे पानं वगैरे चिटकले असतात तर ते असे आपण एखाद्या कापडाने पुसलं तर कसले डाग असतील पानावरती तर ते सगळे निघून जातात. मग थोडंसं पाण्यात टाकलं आणि काढलं तर बस झाले धुवून. पाण्यातून काढलं की लगेच धुवून होतात पानं कारण पुसलेले असतात म्हणून. आणि थोडंसं पाणी म्हणजे गडायला म्हणून असं जाळीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी गडायसाठी ठेवून द्यायचं. पीठ सुद्धा भिजवून झालेलं आहे, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, तिखट मीठ, हळद मसाले सगळं आपण आपल्या चवीपुरता घेतलेलं आहे, मिक्स करून घेतला. आणि आत्ता मी वड्या गुंडते आहे तर आमच्याकडे वड्या गुंडणेच म्हणतात तर वड्या गुंडाळते मी. तर आता वड्या सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे वड्या म्हटलं तर. पण माझा मुलगा आहे तो त्याला नाही आवडत, तो खात नाही, बऱ्याचशा गोष्टी नाही खात तो. तर मी इथे वड्या गुंडते आणि बराच वेळ लागणार आहे आणि शिजायला सुद्धा वेळच लागेल. तर आता जेवढे खाल्ले गरम गरम न तडता असेच खाऊन घेणार आणि उद्या जे काही असतील ते नाश्त्याला होतील. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये गावावरून आल्यानंतर बेसन भात बनवली आणि इकडे गावावरून आणलेले पानं त्याचे वड्या बनवली. तर वड्यासुद्धा शिजलेले आहेत पण मी आता फोडणी नाही देणार किंवा फ्रायसुद्धा नाही करणार. गरम गरम तर रुद्रांशचे पप्पा कच्चे एक दोन म्हणजे असे खाऊन घेतात ते. फोडणी नाही दिलेले असले तरी चालते कारण आम्ही तेल पाणी करून शिजवतो तर फोडणी दिल्यासारखेच असतात ते आणि तेलामध्ये फ्राय केल्यासारखेच वाटतात, छान वाटतात. तर असा आहे आजचा स्वयंपाक. आणि आत्ता आम्हाला सामान वगैरे पॅकिंग करायचं आहे तर थोडासा व्हिडिओ आहे जो की मी आता एडिट करून ठेवते. चला तर आता जेवण करू आणि नंतर सामान वगैरे भरायला घेऊ.